शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वादग्रस्त विधान करून रोष उडवून घेणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा वाघोलीत निषेध नोंदवण्यात आला आहे. वाघोली तालुका हवेली येथे वाघोली ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पडळकर यांचा पुतळा जाळून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी शांताराम कटके, संदीप थोरात, विनोद सातव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. काल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी आदरणीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्याविषयी जे आपण शब्द बोललेले आहेत त्याबद्दल आम्ही वाघोली ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी गोपीचंद्र पडळकरांचा पुतळ्याचं दहन करत आहोत. त्या ठिकाणी आमच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शांतारामबापू कटके, श्रीमंत गणेशकरांचे अध्यक्ष सुभाष कोलते, त्याचप्रमाणे विश्वस्त राजेंद्र सातव, सागर मोडसे. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली, पुणे.